निखिला, आता यांचं जर बोलणं पूर्ण झालं असेल तर मला हा व्यक्ती आत्ताच्या डिबेटमध्ये नकोय. आणि ह्याच कंडिशनवर मी आत्ता डिबेटवर आले होते, कारण याच्यासारखी लोक जी अतिशय थर्ड ग्रेडेड बोलणारी लोक आहेत त्यांच्याबरोबर डिबेट करण्याची माझी काडी मात्रही इच्छा नाही, कारण त्यांना डिबेट या शब्दाचा अर्थच कळत नाही. हे वाटेल ते जे बोलतात आणि लोकांची बीपी वाढवतात ते मला आता तुझ्या पुढे हा पेपर ठेवायचा आहे. भला करावा, आम्हाला सुद्धा भाषा चांगली वापरता येते. महिला म्हणून पुरुषावरती काही बोलायचं नाही. तुम्हाला कोणी अधिकार दिला पुरुषाबद्दल भाषेचा असा वापर करायचा? मला हे नकोय निखिला. तुम्हाला कोणी असा अधिकार दिला पुरुष म्हणून काही बोलायचं? आम्ही सुद्धा तुमचा आदर करतोय ना, तुम्हाला व्यवस्थित बोलतोय ना. आम्ही माझा अधिकार आहे की त्यांना डिबेट नाही करायचं. तुमचं म्हणणं ऐकून घेतलं मी. अंजली कमालिया यांचं ऐकून घेऊया. नाही नाही, हे जर व्यक्ती आता कंटिन्यू करणार असतील डिबेटवर तर निखिला मी बोलणार नाही, कारण अशा व्यक्तींना बरोबर चर्चा करणं किंवा तिथे बसणं सुद्धा माझ्या बुद्धीला पटणार नाही. हे यांची पात्रता किती आहे हे सगळ्यांना माहितीये. आता मला तुझ्या पुढे जे गोष्टी मांडायच्या आहेत ते मांडायच्या असतील तर सूरज चव्हाणांना टाटा बाय बाय करा आत्ताच्या आत्ता, नाहीतर मी याच्या पुढे बोलणार नाही. कारण आता यांचे फार झाले आहेत, ते सुपारी घेतात, रिचार्ज करतात. ही सगळी फालतू भाषा आहे ना, त्यांनी त्यांच्या खिशात ठेवावी, त्यांच्या खिशात ठेवावी. मी असल्या व्यक्ती बरोबर डिबेट करणार नाही. मी 5 मिनिटात थांबते, त्यांना टाटा बाय बाय केलं तर मी पुढे बोलेन, नाही तर मी बोलणार नाही. मी बोलणार नाही. बरं, सुरज चव्हाण यांना आम्ही थांबवलेले आहे. दवानियाजी तुम्ही तुमचं फक्त म्हणणं मांडा, मी त्यांचं म्हणणं ऐकून घेतलेलं आहे. मला हा व्यक्ती नकोय निखिला, व्हेरी क्लिअरली नकोय. त्यांचं आधी बोलायचं असेल तेवढं बोलू दे, त्यांना टाटा बाय बाय करा, मग मी त्याच्या पुढे माझं जे म्हणणं आहे ते मांडेल आणि जनतेला नक्की करू दे कोण खरं कोण खोटं. सुरज चव्हाण करा का अंजली धमालिया खऱ्या हे लोकांना आता महाराष्ट्राच्या जाहीर करू दे, अगदी ट्विटरवर करू दे, तुमच्या TV9 माध्यमातून तुम्ही चालवा कॅम्पेन आणि लोकांना सांगू दे की सुरज चव्हाण बरोबर आहे का अंजली धमालिया बरोबर आहे. इथून जाऊ दे, मला समोर तो व्यक्ती TV9 स्क्रीनवर नकोय. मला तो व्यक्ती TV9 स्क्रीनवर नकोय, नाही तर मी पुढे बोलणार नाही. तुम्हाला त्यांचं ऐकायचं खुशाल ऐका, मला बोलायची बिलकुल इच्छा नाही त्याच्यावर. असल्या लोकांबरोबर डिबेटला बसणं म्हणजे मी माझा कमीपणा समजते, मी बसणार नाही. आरोप करायचा, तुमच्यावर आरोप कोणी केला की तुम्हाला अडचण होते, राग येतो, पळून जाता डिबेट मधून? आरोप करता तर आरोप सहन करायची तयारी ठेवा ना. मला ना यांच्या तोंडी नाही लागायचंय. निखिला निखिला प्लीज, मी परत लास्ट, तुम्ही उत्तर द्या ना, तुम्ही प्रश्नावरती उत्तर द्या ना. तुम्ही दुसऱ्यावरती आरोप करणार आम्ही ऐकायचं, तुम्ही आमच्यावरती आरोप करणार आम्ही ऐकायचं. तुमच्यावरती आरोप केला राग काय यावा तुम्हाला? तुम्हाला राग काय यावा आमच्या आरोपाचा? तुम्ही आमच्यावरती आरोप करत ना, उत्तर द्या ना. आम्ही चौकशीला तयार आहोत, तुम्ही आहात का? हा माणूस इथे थांबणार नसेल, मी काढून टाकू का? मी काढून टाकू का? आम्ही चौकशीला तयार आहोत, तुम्ही आहात का तयार? चांगली आहे, सिंचन घोटाळा झालाच नाही. आपल्या वकिलाच्या माध्यमातून तुमच्याकडे कशा मॅनेजमेंट झालं ती सगळी माहिती आमच्याकडे पण आहे. सगळ्या अतिशय कोण कुणाच्या कुणाच्या रिचार्ज वर तुम्ही जाता आम्हाला सगळं माहिती आहे. आम्ही सुद्धा खुलासे करू, आम्ही सुद्धा जनतेसमोर आणू. आणि जर वाटत असेल मी लढतीये ते योग्य बोलायचं ते आम्ही ऐकायचं, पण आमचं तुम्हाला सहन नाही होणार. तुम्ही आरोप केलेले आम्ही ऐकायचे, पण आम्ही एक आरोप केला की तुम्हाला राग येतो. का राग यायचा? राग यायचं कारण काय तुम्हाला? आम्ही प्रश्न विचारलेत ना, आम्ही चौकशीला तयार आहोत, तुम्ही तयार आहात का? आम्ही कधीच म्हणलं नाही आम्ही चौकशीला तयार नाही म्हणून. अंजली दमानिया या चर्चेमध्ये सहभागी होऊ इच्छित नाहीयेत. सुरज चव्हाण, हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.